ते म्हटलेलं पळय तर तुवें फाटल्या दिसांनी तेंच केलें आयज. म्हाका 8 दिसांच्या पयलीं एक दीस हांवें सांगलेलें की आमच्या मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टचेर एप्रॉक्सिमेटली 500 जाण सुमार पेडणेकारांक आमी अपॉयंटमेंट्स दिता म्हणून. ऑलरेडी त्याच्या खातीर चार्टूय बी म्हज्या DIP पब्लीश केलो, म्हणजे पयलींचे जे अपॉयंटमेंट्स कितें कितें आशिल्ल्यो अंडर हीच जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आसात त्यांच्या कडेन आशिल्ल्यो. आज डायरेक्ट रिक्रुटमेंट इन द GMR कंपनी हू इज ऑपरेटिंग द मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट. 90 रिक्रुटमेंट डायरेक्ट दिल्यो, 150 रिक्रुटमेंट तांकां ट्रेनिंगाक फाल्यांच्यान तेंची 1 तारखेच्यान तेंची ट्रेनींग सुरवात जाता. सो डॅट तेंची ट्रेनींग सोंपना फुडें तेंकां जॉयन केलें वयतले. इन फ्युचर परत 250 जाणांक रोखडे ट्रेनींग दिवनूय जॉयन करपाचें आसा. म्हणजे म्हाका दिसता हांवें सांगलेल्याच्या पेक्षा चड जाणांक तशें रिक्रुटमेंट केल्ली आसा. मोगीत नाका जाल्ले लोक फक्त आरोप करीत आसा. म्हाका दिसता आमकां वी आर द फास्टेस्ट डॅवलपींग स्टेट आनी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जाल्या उपरांत GMR इज अवर पार्टनर. सो नो डाउट म्हणजे लँड एक्विजिशन बाकीचे सगळे ज्यांना आम्ही कॉम्पेन्सेट त्यांचे अमाऊंट्स बाकीचे किती सगळे दिवपाचे दीत असा. सगळ्यांनी जर एकत्र रित्या येऊन जर केला असत जाल्यार स्टेटीची डेव्हलपमेंट जावपाक शकता. विरोधा खातीर विरोध करू नका. म्हाका दिसता पेडण्यांतली डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात जाता आणि निश्चित रित्या माझ्या फाटल्यान जे सगळे GMR जे ट्रेनिंगा खातीर आता जॉईन जावपाचे असतात ते भुरगे असतात ज्यांच्यानी पहिली ऑलरेडी रायबरेली वचून ट्रेनिंग घेऊन आले त्या भुरग्यांक दिली, वेगळे जे ऑलरेडी बाकीचे जॉईन झाले त्या भुरग्यांक दिले. अशा पद्धतीत म्हणजे GMR अँड गोवा गव्हर्मेंट विल बेगिनात बेगीन गोवा मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट इनॉग्रेट जातलो आणि नवीन नवीन भुरग्यांक थंयसर संधी मेळटली. 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट हाच्या मदीं केन्ना तरी डेट फायनलायज डिपेंड्स अपॉन द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर. डेट फायनलायज जाली इनॉग्रेशन. ऑलमोस्ट 98% काम जे असा फक्त त्यांचे टेस्टिंग आणि हे जे असा पण लँडिंग परत फ्लाय हे जे टेस्ट करपाचे जे उरल्या त्याची सर्टिफिकेशन्स हे काम उरला. ह्या दिसांनी इन द मंथ ऑफ जुलै दे विल डू द सर्टिफिकेशन फॉर द लँडिंग. ताज्या पयली टेस्टिंग आणि लँडिंग सुरुवात जातली. फ्लायट लँड जावप आणि फ्लाय जावप हे ताज्याय पयली जातले. 1 सप्टेंबरातल्यान ऑफिशियली एअरपोर्ट सुरू करपाची त्यांची तयारी आसा. सेम वन मोर थिंग इज दॅट तुम्ही म्हटलेलं तसे वरमणे तुम्ही पेडणेकरांचे तुमचे पेडणेकरांचे दिले न आपले सांखळेच्या वरवान कळ्ळें मरे तुका. सेम सेम बरं रे. ऑल द बेस्ट. थँक्यू टू द ऑनरेबल CM अँड टू द ऑनरेबल MLA अँड मे आय रिक्वेस्ट ऑल. आज आमचा मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आय सी एस एफ ज्या टायमार हांवें CM सरा कडेन एक प्रपोजल घातलो कित्याक आमचे मोपाचे आमचे पेडण्याचे भुरगे ते मोपा एअरपोर्टार कामाक लागचे जाता आशिल्ले. आमचे भुरगे चड आसचे हांगासर ते आयज दाखयल्ले आसा CM सरान आनी ते काम आयज तेणी करून दाखयल्ले आसा. जाता आशिल्ले भुरगे आमचे पेडणेचे हांगासर मेजॉरिटीन आसा आनी हेजेय फुडें अजून इतल्यानूच जॉब काबार जावना. हेजेय फुडें आतां ते ट्रेनींग स्टार्ट जातले आनी ऑगस्टाचे 15 तारखेर तो मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट स्टार्ट जातलो. ताका लागून हांव इतलेंच रिक्वेस्ट करता पेडणेकारांक युथाक कोण दुसरे तुमकां भडकयतात ऑपोजिशन जाल्यार तुमी भडकोन घेवचे न्हू. कित्याक हेज्या फुडें आमी जॉब आसा आनी ते तुमकां हेज्या फुडें ट्रेनिंगूय मेळटली. तुमी थोडो टायम दिवचो कित्याक CM म्हणटल्या भिवपाची गरज ना आनी ते तेणी करून दाखयल्ले आसा आनी हेज्या फुडें तो करून दाखयतलो आनी आमचे मिनिमम मॅक्सिमम आमचे पेडणेचे भुरगे तेंच्या जॉबाक आसतले. मिनिमम मॅक्सिमम आमचे 400 भुरगे तरी आयज आमचे भुरगे तेका लागलेले आसा. इतलेच हेज्या फुडें आनीकूय खूब लागतले कित्याक म्हाजो तेका रिक्वेस्ट केलो आनी तेका हांवें डिमांड केलो आमच्या पेडणेकार चड जॉब मेळचे म्हणून आनी ते करून दाखयतलो आनी हांव करून घेतलो. ना हे एफर्ट माझे डेप्युटी CM कांय जावंक जाय. तेणी कितें केलें तें दाखोवचें ना. हे एफर्ट म्हाजे आनी हे जॉब लावपाचे हांवें सदांच म्हणटालो की आमच्या पेडण्यान ना म्हटल्यार भुरगे चडशे बेकार आहात ना म्हटल्यार म्हाका दिसता 60-70% हांव सदांच म्हणटालो भुरगे आमचे बेकार आहात. ताका लागून जाता तितले भुरग्यांक आमचे जॉब मेळचे म्हणून म्हाजो एफर्ट सदांच आसतलो. थंय पहिले प्रोजेक्ट येवचे पेडण्यांत येयले जाल्यार थंयसर आमचे पेडण्याचे भुरगे आसचे म्हणून हांव थंयसर कित्याक
हांव तुमकां एकूच सांगता, हांव चड उलयना, हांव करून दाखयता कामां. हें म्हाजें पेडण्याचें काम आसता. उलोवन दाखयना, उलयल्लें तेंच्यांनी कितेंच करून दाखोवंक ना. हेच्या पयलीं खूब उलोवन गेले, पूण तें उलोवनूच गेले, तेंच्यांनी करून दाखोवंक ना. म्हाजें काम हांवें आसतलें चड उलोवप ना. लोक उलोवप कमी काम करून दाखोवप चड, कित्याक ते लोक उलयन दाखयतले कितें तूं काम बरें केलें. म्हणून बाब अपॉयंटमेंट दिल्या पळय, कसलो जॉब तेंकां जाता दिला तूं? स्क्रीन बॅक स्क्रीन आसा, प्लस फायर फायटर्स तेंकां ते दिल्या. तशें खुबशे हेतून ते एअरपोर्टार जे पळय स्क्रीन आसता तिसऱ्यांकूच सगळे अपॉयंटमेंट लेटर दिल्ले आसा. लोक भडकोन घालता म्हणून कोण अशे हे भडकोन घालता, तुमी सांगिला कितें? ऑपोजिशन ते, कित्याक हेच्या पयलीं ऑपोजिशन न्हू, म्हाका दिसता आमच्याच पार्टीचे कोणी तरी अशें उलयल्ले त्या टायमार, कितें हांगासर आमकां जॉब मेळंक ना, आजून जॉब ना, जॉबांचे आजून कांयच उलयना, MLA पेडण्याचो कांय उलयना म्हणून अशें दाखयले. हांवें त्या मनशांक पयलींच सांगलेले, तुमी उलयना काय टायम घेयात, टायम येयलो काय सगळ्यांक जॉब मेळटले. ना आमकां जॉब मेळना जाल्यार हांव तुमच्या वांगडा रस्त्यार बसून येवपाक तयार आसतलो. पूण इतलें हांव तेंकां सांगलेलें, तेंच्या म्हाजेर विश्वास दवरूंक ना. ताका लागून आयज तेंकां इतलेंच सांगता पेडणेकारांक, म्हाज्या सगळ्यांक म्हाजेर विश्वास दवरा. हांव कमी उलयतलो आनी काम सुबेज करून दाखयतलो, कित्याक म्हाका खबर आसा पेडण्याचे भुरगे यूथ आमचे जॉबाक लागचे म्हणून. कित्याक चडशे भुरगे आमचे यूथ हांगासर पेडण्यान बेकार आसा, आनी ते बेकार हेच्या फुडें जावचे ना. आमच्या पेडण्यान खुबशे प्रोजेक्ट येतले, पूण आमकां म्हाका दिसता इन फ्युचर भायले आमकां लोक हाडचे पडटले काम करपाक, इतले आमचे कमी पडटले आमचे पेडणेकार. आनी एक इशू म्हणटा पळय, तुमी सदांच कितें जाल्यार ऑपोजिशन म्हणटा, ऑपोजिशनूच कितें ब्लेम तुमचें कोण ना? ऑपोजिशन म्हणून तुका आतां कितें सांगतलो, ऑपोजिशन म्हणून अशें खूब आसात. ऑपोजिशन म्हणून म्हाजें ऑपोजिशन खूब आसलें हेच्या पयलीं, मिनिस्टर खूब आसले. प्रवीण बाब, एक्स डेप्युटी CM.